हा बोलचा नाही अरे घात झालाय रे भात झालाय मग हे जेऊन लय झाला टाइमपास आता सिरियस होऊया असं ह्याच आहे माझी एक बारीक चूक झाली तू मॅटर करून बरोबर गेम टाकली होणार बघ गेम लोकच मोठे होतात ना तू असं समजू नको की मी संपलो आणि तू एकटा मालक झाला आभांनी दोघांच्या नावावर केलंय सगळं असं कर एक पॉइंट वाईज ईमेल कर मला मग मी करतो रिप्लाय कपटी तू नशीब फुटक म्हणून मी धाकटा जन्माला आलो रे तर आज आपल्या स्टुडिओ मध्ये सनी या सिनेमाची टीम आली हेमंत ढोमे यांचं दिग्दर्शन आहे खूप स्वागत तुमच्या चौकांचं राष्ट्रीय मराठीमध्ये <laughs> नमस्कार करते आमचं के के स्वागत केल्याबद्दल थँक्यू पहिला प्रश्न ललित लाल कसा आहेस मी आता म्हणून ऐकल्यावर अरे बस ओके सो खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा एक, एक वर्षांनंतर स्वागत अभिषेक तुझं पहिल्यांदाच स्वागत इकडे सो कसे आहात प्रमोशन <laughs> प्रमोशन चालू आहे आणि तुमचा पहिला शो स्क्रीनिंग चाहत्यांसाठी जे ठेवलं होतं चौदा तारखेला हाऊसफुल झालाय अगदीच रिलीजच्या आधी सो कशी फिलिंग आहे सगळ्यांना पहिलं स्क्रीनिंग नाही त्याच्यानंतर दुसरं ठेवलं तेही हाऊसफुल झालंय ते मुंबईत ठेवलं तेही झालंय म्हणजे आता अठरा तारखेपासनं अजून लोक येतील ना <laughs> 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 प्रश्न आहे मला पण खूप छान वाटतंय की सिनेमाच्या आधी लोक एवढे एक्सायटेड आहेत तो सिनेमा बघायला खूप छान आणि खूप एक्साइटेड आहे मी खरंच <laughs> सांगतोय हो अगदी सुरुवात छान करून त्या एक्साइटमेंटची हसत जी सुरुवात झाली ना मला वाटतं की तोच या पूर्ण टीमचा आणि सगळ्यांच्या एनर्जीच हेच हेच मला वाटतं की फलित आहे की सगळे एक्सायटेड आहेत आणि कधी एकदा जाऊन सिनेमा बघतोय असं आम्हालाही झालंय आणि आता प्रेक्षकांना तो चान्स मिळतो त्यामुळे मला असं होतंय आहे मला असं वाटायला लागलंय की मी एकदा जाऊन कधी बघतोय तर आता लवकरात लवकर ती येईल त्याच्यामुळे मी तर प्रचंड एक्सायटेड आहे एवढंच मी सांगेन पण हे सुरुवात कधी झाली सनीची किती वर्षी झाली आणि मग आता ते थिएटरमध्ये येत आहे पिक्चर रूपात सनी सनीची सुरुवात सनी बघतोस काय मुजराकर या दोन्ही चित्रपटांची सुरुवात दोन हजार सहाला झाली जेव्हा मी ॲक्च्युली इंग्लंडला होतो दोन हजार पाच सहा या दरम्यान आणि तेव्हा मला असं वाटलं की विषयी आपण काहीतरी करूया बरं मी तेव्हाही लिहित होतो नाटकातनं कामं करत होतो पण मी नाटकांचं दिग्दर्शन करत होतो पण सिनेमा डिरेक्ट करायचा होता हे माहिती होतं पण तिथून आज ही वेळ यायला ना शिकावं लागतं खूप mm -hmm. सिनेमा बनवायचं म्हणजे ते असं इतकं सोपं yeah. काम नाही खूप शिक्षण घ्यावं लागतं मी मध्यंतरी माझ्या मित्रांसोबत सिनेमे केले म्हणजे ज्याच्यात मी अभिनय केलं mm -hmm. तरी मी त्यांना म्हणायचो अगदी माझा मित्र प्रकाश कुंटे असेल आदित्य सरपोद्दार असेल यांना मी म्हणायचो की मी तुमच्याबरोबर येऊन बसणार पोस्ट प्रोडक्शनला आणि मी जाऊन बसायचो की कसं होतं डबिंग कसं होतं हे बरं आता ॲक्टर म्हणून माहिती होतं की डबिंग कसं होतं पण काचेच्या या बाजूला काय घडतं किंवा मिक्सिंग किंवा डी आय किंवा या गोष्टी आणि ते मी प्रचंड शिकलो आणि मग एक दिवस असं वाटलं की आता बहुतेक जमेल hmm. म्हणून मी पहिला सिनेमा डिरेक्ट केला त्यावेळीच डोक्यात ही कथा होती hmm. की हा विषय आपल्याला सांगायचा की तर जेव्हा मी युकेला शिकायला होतो तेव्हाच मला माहिती होतं की हे हे आपल्याला जे आलेले अनुभव आहेत ते आपण सांगूया दरम्यानच्या काळात शिकून घेतलं आणि मग एक दिवस असं वाटलं की आता आपण बहुतेक डिरेक्ट करू शकतो आणि तेव्हा पहिला सिनेमा डिरेक्ट केला आणि सनी ही अशी गोष्ट होती की जी आपल्याला बेस्ट काम येत नाही आहे तोवर करायची नाही ही गोष्ट आमच्या डोक्यात बरेच दिवस होती जसं जिम्मा पण होती बरेच दिवस डोक्यात होती की हा याच्यावर आपल्याला सिनेमा करायचा आहे परंतु बाहेरच्या देशात जाऊन शूट करणं त्यात येणाऱ्या डिफिकल्टीज मनासारखं कास्टिंग मिळणं किंवा आपल्यालाही तसं वातावरण तयार होणं किंवा आमचं असं ठरलेलं होतं की ही गोष्ट आपल्या प्रोडक्शन हाऊस थ्रूच झाली पाहिजे सो so, ह्याच्यामागचे दोन तीन हे असतात स्वार्थ असतात एकतर ही गोष्ट आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या नावावर लागली पाहिजे कारण आपण एक सेन्सिबल काहीतरी छान गोष्ट सांगतो आहे म्हणजे धांगडधिंगाई प्रचंड आवडतो आम्हाला नाही अशातला भाग नाही पण काहीतरी छान जवळचं जे प्रेक्षकांना आपलं असं वाटेल अशा गोष्टी सांगाव्यात हा मूळ हेतू आहे आमच्या दोघांचाही चलचित्र कंपनी सुरू करण्याच्या मागे की उद्या पन्नास वर्षांनी हे दोघं कोण होते तर यांनी एक पाच बरे चित्रपट केले होते एवढं तरी असावं आणि सनीचा मुळात आम्हाला करायची होतीच प्लॅनिंग चालू होतं पण अक्षय बर्दापूरकर हेमंतला भेटला मध्ये आणि काय मग हेमंत म्हणा हे, हे असं विचार आहे तर आता बघू पण एक दोन गोष्टी तेव्हा डोक्यात चालू होत्या तर कुठला आधी करायचं तर अक्षयने खूप लावून धरलं ला की प्लीज हे आधी करा आणि ह्याच्यात मला इन व्हायचं आहे इन इन सम वे त्यामुळे त्याला ह्याचं क्रेडिट आहे की त्यांनी हे इनिशिएट केलं नाहीतर आम्ही लगेच नसतं केलं कदाचित अजून एक सहा महिन्यांनी केलं असतं पण म्हणून प्लॅनेट मराठी जे इन्वॉल्वड आहे तर अक्षयने खूप मागे लागून आमच्या की नाही हे आधी करा मग तुम्ही तुमचं नंतर करा आधी हे करूया आपण सो ते त्याच्यात त्याचंही तेवढंच क्रेडिट आहे पण ललितच सनी प्ले करेन हे कधी क्लिक झालं पहिल्या दिवशी जेव्हा ठरलं होतं हो, याच्या सनी याच्यावर सिनेमा करायचा हे ठरलं तेव्हाच हा सनी त्याच्या मागेही अनेक कारण आहेत मी स्वतः अशा बॅकग्राऊंडमधन येतो अशा कुटुंबातन येतो जशाच कुटुंबातन तोही येतो okay. म्हणजे आम्ही मी जरी पुणे जिल्ह्यातनं आणि तो खान्देशात येत असला तरी सुद्धा दरवर्षी बिराड हलवणारी फॅमिली बदल्या किंवा या कारणांमुळे त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची पोरं होत प्रॉपर म्हणजेचा भाग नाही आहे आम्ही जेन्युअनली अशी ती खूप असते आम्हाला हे बोलल्यावर पण आम्ही खरं शेतकऱ्यांची मुलं आमच्या नावाने सातबार आहे हा तर अशा काही गोष्टी बरं आमच्या आत असलेले किडे किडे सेम आहेत किंवा आमची आमचं लायकिंग फार सिमिलर आहे आणि मला असं वाटलं की अगदी हा काही बायोपिक नाही आहे पण तरी सुद्धा आपल्या जवळ जाईल आपल्या एनर्जीच्या जवळ जाईल आपल्या भाषेच्या जवळ जाईल असा अभिनेता कोण आहे तर तो ललित आहे आणि ललितची निवड आम्ही केली आता ते कसं केलंय ते काय ऑडियन्स पण जेव्हा तू सनी वाचलास पहिल्यांदा पूर्ण स्क्रिप्ट वाचली काय पहिला विचार काय होता नाही स्क्रिप्ट नाहीच वाचली त्याने फक्त मला विचारला असा सिनेमा करायचा आहे स्क्रिप्ट नव्हती तेव्हा आणि त्याला मी हो म्हटलं होतं कारण हे इतकं सगळं जुळून आलेलं होतं सगळं मित्रांन मी हेमंत बरोबर काम नव्हतं केलं कधीच त्याच्या आधी बरोबर मी बऱ्याचदा काम केलेलं आहे याच्या आधी आणि ती खूप मजी आवडती नटी आहे आणि वेगवेगळ्या वेग याच्यात काम केलेलं आहे सिरियलमध्ये काम केलंय नाटकात काम केलंय सिनेमातही आम्ही काम केलं होतं पण तसं काही फार आम्हाला हे नव्हतं आनंदी गोपाळ मध्ये आम्ही एकत्र होतो पण आम्हाला आम फार सीन नव्हते तसे आमचे पण इथे हे सगळंच एकत्र जुळून येत होतं मित्रांचंच होतं म्हणजे सगळं ते तर त्याच्यामुळे नाही काही म्हणायला काही हेच नव्हतं आणि स्वार्थ म्हणशील तर बघ टायटल रोल आहे माझा परत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ह्या सगळ्या दुय्यम आहेत तरी सुद्धा पण ह्या ह्या पण गोष्टी आहेत म्हणजे मी नाकारणार नाही त्या सुद्धा गोष्टी आणि सगळं चांगलं असताना कोणी का नाही पण पड़ ललित सिनेमाची टॅगलाईनच आहे घरापासून लांब राहिलेल्या प्रत्येकासाठी आणि हो। या टॅगलाईनला ललित कसा रिलेट करतो मला लंडनला पण घेऊन गेला ना नाही मला स्वतःला घरापासून काही मी बऱ्याच वर्ष लहानपणापासूनच मी घरापासून दूर राहिलेलो मी बोर्डिंगला होतो जवाहर नवोदय विद्यालय मध्ये मी होतो तेव्हा दोन तीन वर्ष तिथे होतो त्याच्यानंतर मी सिरियल्स आणि याच्यामध्ये काम करायला लागलो तेव्हा मी पवईला शिफ्ट झालो चांदिवलीला होतो मग गोरेगावला शिफ्ट झालो तर मी वारंवार तसं घराबाहेर राहिलेलोच आहे आणि त्यामुळे मला वाटतं की इतकी माणसं मी जोडली आहेत किंवा इतके अनुभव गाठीशी बांधलेत कि त्याचा मला फायदा होतो काम करत असताना तर त्यात आणखीन एक ठिकाण याने मला ऍड करून हो। दिलं लंडन तर चला लंडनला जाऊया हो खूप छान <laughs> मस्त आणि त्यांनी काय त्यानी आपण ना काही एक टर्म नाट बघ ठेवतो गोष्टी तसं त्यांनी एक लेखिका ठेवली आहे जी तिच्याबरोबर पाचवा सिनेमा आहे आणि ती त्याच्यासाठी सिनेमांवर सिनेमे लिहित राहते हे का का <laughs> <बारे>। <laughs> तर हे एक काहीतरी वेगळं रस्त्या कन्सिस्टंट वुमन इन माय लाईफ इराच काय डायरेक्ट काही खरं नाहीये बाप रे कमी केवढं काम केलं आता आम्ही खरं तर काहीतरी पॅकेज केली पाहिजे हा एकत्रच फीज वगैरे सांगायला सुरुवात प्लस ऍक्टर रायटर प्लस ऍक्टर आणि तारखाही द्या सहा महिने पण शेती निर्माती सुद्धा आहेस तू या सिनेमाची आणि प्लस ऍक्टिंग सुद्धा जिम्माच्या बाबतीमध्येही तेच होतं तर सगळ्यात जसं डिफिकल्ट काय जातं हेमंतच्या सिनेमात काम करणं का ते प्रोड्यूस करणं नाही हेमंत चा असं म्हणून नाही पण कारण मी नवीन नवीन प्रोड्युसर आहे त्यामुळे मी खूप आहे खूप चुकती आहे खूप ते सगळं खूप आहे अभिनय मी गेली काही वर्ष करते तर मला येतो कॉन्फिडेंटली असं माझं म्हणणं नाही पण निदान त्यात मला काय येत नाही हे मला नक्की माहिती आहे अभिनय क्षेत्रात पण निर्मिती क्षेत्रात तशी मी नवीन आहे पण ह्या मागच्या वे वेळेलाही तेच झालं होतं आणि यावेळेलाही तेच झालं आहे की मला टीम नशीबानी जी टीम बांधतो ना ती इतकी छान आहे की मला असं वाटतं माझं फक्त नाव लागतं निर्माती म्हणून खरं तर एवढ्या सगळ्यांची नावं लिहिता येत नाही म्हणून मी रिप्रेझेंट करते त्यांना पण प्रत्येकजण तेवढंच काम करतं जेवढं एखादा निर्माता करतो एखाद्या सिनेमासाठी सगळ्यांनीच केलं आहे म्हणजे फ्रॉम ललित टू अभिषेक मी ॲक्टर्स स्पॉट टेक्निकल टीम सगळेच तेवढी मेहनत घेतात या निमित्ताने मला हे ही तू सगळ्यांचाच उल्लेख करतेस मला हाही उल्लेख करायला आवडेल की राष्ट्रीय आजही आपल्यासोबत आणि इथून पुढे हे असोसिएशन सगळ्यांची नावं लिहायच्याऐवजी मी सगळ्यांना रिप्रेझेंट करणार म्हणून माझं नाव देते असं वाटतं पण कशी खडूस बॉस कशी आहे नेमकी म्हणजे कॅरेक्टर फिल्म मधलं बाकी आम्हाला माहिती <laughs> सिनेमातली सांग आता सिनेमातली खडूस नाही आहे ती स्ट्रिक्ट आहे हो हो ती स्ट्रिक्ट आहे तिची एक पद्धत आहे काम करण्याची म्हणून आणि सनी ते करत नाही म्हणून ओरडा खातो मला वाटतं तर ती काय शब्द आपण तो खडूच नाही अशी शांत स्वतःच काम करणारी मी फिल्म मध्येच त्याला तिला एक नाव दिलंय जिगरवाली जिगरवाली बाई, जिगर बाई। हा तर ते कॅरेक्टरच तसं आहे वल्नरेबल आहे तेही आहे तीही बाजू आहे म्हणजे ती फक्तच खडूस आणि स्ट्रिक्ट आणि अशी नाहीये तर हे सगळ्याच मिक्सचर ते कॅरेक्टर आहे आणि सनीला वाट दाखवणार कॅरेक्टर आहे त्यामुळे ते करायला मजा आली आणि वाट लावणार सनीची सो अभिषेक पहिल्यांदा ऑफिस मध्ये आलायस आणि सिनेमाच्या निमित्ताने गप्पा मारतोय कसा सनी कसा आलाय तुझ्यापर्यंत सिनेमा मला फोन आला हेमंतचा आणि त्याने मला सांगितलं असं सा आहे आणि संतोष हे पात्र तुला साकारायचे तर तुला काय वाटतंय तु, आणि तू करशील का तर खरं तर असा करशील का प्रश्न तो विचारतो म्हणल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता आणि दुसरं त्या दोघांनीही मला हे सांगितलं की आम्हाला या पात्रासाठी तूच हवायस हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी खूपच एक्साईट झालो आणि मला तेव्हा खूप छान वाटलं कधी कधी असं होतं की आपण घरात एखाद्या कुठल्या तरी स्पेसमध्ये खेळत असतो आपण आपल्या आपल्यात असतो पण एक कुठला तरी दरवाजा आणि खिडकी अशी बंद असते बाहेरच्या बाजूने ती उघडल्यावर एक वेगळा प्रकाश एकदम आत आल्यासारखं होतं काहीतरी एक नवीन मिळाल्यासारखं होतं तसं मला झालं त्यामुळे मी जिथे होतो माझ्या आई कुठे काय करते प्रोजेक्ट क्रिएटिव्जनी प्रोजेक्टेडने सुद्धा मला सांगितलं तू जा हे एक्सप्लोअर कर आणि यांनी सुद्धा म्हणजे इथे एवढी सगळी चांगली टीम होती म्हणजे जसं आज प्रत्येकाने सांगितलं की ललित आहे हेमंत आहे ही आहे आणि अख्खी टीम चलचित्रची एवढी सगळी लोक असल्यानंतर मला असं वाटतं की आ, ही संधी म्हणजे मी घ्यायलाच हवी होती आणि ती मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे तर अशा पद्धतीने हा सिनेमा माझ्यापर्यंत आला आणि अजूनही मी म्हणजे मी त्यांच्यातला एक छान भाग झालो याबद्दल मला खूपच छान कसा संतोष कसा असणार आहे नेमका संतोष <laughs> हे अतिशय निरागस पात्र आहे आणि खरं निराग निरागस पात्रारखं निरागस नाही आणि चिपळूण हे त्याचं गाव आहे तो तिथून एका साध्या घरातून साध्या कुटुंबा कुटुंबातून येतो आणि तो, तो सुद्धा परदेशात शिकायला आलाय त्याला काहीतरी प्रू करून दाखवायचंय त्याला खूप शिकायचंय पैसा कमवायचा आहे आणि घरचे त्याच्यावर इनवे अवलंबून आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर एक जबाबदारी आहे आणि या त्याच्या प्रवासामध्ये त्याला सनीसारखा एक आ, मित्र भेटतो आणि आ, <laughs> आणि मग पुढे प्रवास एकत्र सुरू होता आणि मग काय मग आता बघायचं आहे अठरा तारखेला अगदीच पण प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी म्हणणं आहे त्या सिनेमामध्ये हे शूट चालू होतं किंवा तुमचे रिडिंग झाले तेव्हा या सगळ्या कलाकारांना किंवा या सगळ्या कॅरेक्टर्सना तू एखादी गोष्ट फॉलो कर किंवा करू नको असं सांगितलं तुझ्याकडं ते कोणतं होतं शंभर टक्के झालं होतं म्हणजे आम्ही याला जसं म्हणताना म्हणलेलं की आपण भाषेवर छान गमतीशीर काम करूया म्हणजे ती ना धड एकदम ग्रामीण असली पाहिजे ना धड एकदम शहरी असली पाहिजे ती मधली असली पाहिजे म्हणजे बोलताना आपल्या मातीचा कनेक्ट दिसत राहिला पाहिजे ते त्यांनी फार सुंदर त्याच्या पद्धतीने फॉलो केलं मी अजिबात कधीही नटांना असं सांगत नाही की इकडे बघ या वाक्याला मग ह्या वाक्याला इकडे पायटाक मग इकडे श्वास घेशील माझा याच्यावर विश्वास नाही आपण ही माणसं नट म्हणून कास्ट केली आहेत याचा अर्थ ती टॅलेंटेड आहेत म्हणून घेतली सो so, मला असं वाटतं की त्यांना त्यांची त्यांची स्पेस द्यायला हवी कधीतरी असं वाटू शकतं की ते त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सीन वेगळ्या पद्धतीने बघू शकतात आणि मी, मी ते ऍक्सेप्ट करतो मला ते आवडतं की मला वाटतं असा नाही हा सीन असा व्हायला पाहिजे okay, ओके असं करून बघूया कारण मी तुम्हा सगळ्या लोकांना जमा केलंय म्हणजे माझ्या सिनेमाला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करा काहीतरी टेबलवरती आणा की हे सगळं अजून छान होईल एलिव्हेट होईल सो क्षितीला मी असं म्हणलेलं की खूप तुझ्या जवळचं पात्र असलं तरी सुद्धा आपल्याला ते खूप वल्नरेबल करणं मस्त आहे आणि सगळ्यात डिफिकल्ट पार्ट तिचा तो होता की असं दिसणार खमक बॉस आहे हे आहे तरी सुद्धा तिची वल्नरेबिलिटी जी आहे ना छोटी छोटी ती छोटी छोटी कशी येईल तिच्या बघण्यात नाही येईल तिच्या बोलण्यात नाही येईल ते तिने खूप छान सुंदर हे केलं अभिषेकला मी म्हणलं होतं की त्याचा जो गोडवा आहे ना त्या पात्राचा तो गोडवा आला पाहिजे आता अर्थात सिनेमामध्ये जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघाल तेव्हा अभिषेकचं पात्र फार वेगळ्या दिशेने या सिनेमात जात okay. म्हणजे ते एका पॉइंटला त्यांनी म्हणलं तसं आहे आणि पुढे त्या पात्राची एक वेगळी गंमत आहे hmm. जी या माणसासाठी अतिशय शॉकिंग असू शकते okay. सो याचा त्याच्या प्रवासाशी खूप जवळचा संबंध आहे hmm. सो हे ह्या यांच्या मैत्रीमध्ये त्याचं तसं असणं काय कॉन्ट्रीब्युट करू शकतं किंवा ह्याचा असा असणं त्याच्या प्रवासात सो हे परत मी म्हणलं तसं ह्या सिनेमातली प्रत्येक पात्र प्रत्येक पात्र जे आहे ना ते खूप रिलेटेबल आहे ललित जसं आता हेमंत म्हणाला भाषेबद्दल किती सहज आली पाहिजे आणि आपण बोलताना बोली भाषेमध्ये नॉर्मल बोलतो आता सनीमध्ये जर आता ट्रेलरमध्ये दिसतंय तर थोडा टच आहे एक विदर्भाचा टच राईट नाही नाशिक नाशिक साईडचा हा टच थोडासा आणि ते एक वाक्य असं खूपच जाम मारीन काय खूप बेकार मारीन मी तुला आणि ते खूप मस्त वाटतंय सो काय मेहनत होती भाषेसाठी मला हा म्हटलं तसं माझं खरच खानदेश आणि थांबून बॅकग्राऊंड असल्यामुळे मला आतापर्यंत उलट्या बाजूने मेहनत जास्त घ्यावी लागली आहे माझी भाषा खूपच प्रमाण भाषा नव्हती खरंच मी नाटकांमध्ये काम करायला लागलो तेव्हा मला बरच आमचे जे सर होते लाखे सर त्यांनी आणि माझ्या मित्रांनी दरवेळेस हे करून करून अण नाही न ते करून 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 करून, करून त्याच्यावर मला जास्त मेहनत घ्यावी लागली त्याच्यामुळे त्या बाजूला जाणं माझ्यासाठी तितकं अवघड असं नव्हतं म्हणजे ते मी कारण सतत ऐकत असतो म्हणजे घरात अजूनही खानदेशी ऐराणी बोलली जाते माझे मामा वगैरे सगळे जवळच राहतात त्याच्यामुळे ते आपापसात ऐराणीतच बोलतात त्याच्यामुळे तो टच अजूनही आहे खर अजूनही तो तितकाच अबाधित आहे खर तर घरात पण मग सनी करताना एक गोष्ट जी वाटली किंवा सोपी वाटली ती कोणती कठीण वाटली म्हणण्यापेक्षा एक दोन तीन गोष्टी होत्या का आपण काय हा सनी तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा त्याची गंमत ही आहे की आता ह्या पॉइंट पर्यंत तो आहे आणि मग तो सुधारला आणि मग हे झाला असा नाही तो माणूस जसा आपण हळूहळू त्याच्यात बदल होत जातात मग तरी सुद्धा तो काहीतरी चुकीचा वागतो काहीतरी बरोबर वागतो या सगळ्या गोष्टींचा प्रवास डोक्यात ठेवावा लागतो तुम्हाला तर ते डोक्यात ठेवायचं होतं दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर म्हणजे त्याची इंग्लिश पण होती म्हणजे त्याची इंग्रजी भाषा पण आहेच जी सुधरत जाणार होती okay. किंवा जिच्यात काहीतरी बदल होत जाणार होता त्याच्यात त्याच्या मूळ भाषेत बदल होणार नव्हता पण त्या भाषेत बदल होणार होता ते सीन आम्ही उलटसुलट शूट करत होतो कसेही पण ते मला माझ्या डोक्यात सतत हे करावं लागत होतं की मी आता कुठल्या टप्प्यावर आहे या सिनेमाच्या की तिथे आता ह्याचं इंग्रजी कसं असेल किंवा कसं नसेल तिसरी अजून एक गोष्ट होती की आत्तापर्यंत मला कधीच कोणी इतकं वल्नरेबल दाखवलेलं नाही आहे सिनेमामध्ये तो एक खूपच उमजलेला एकतर ते कॅरेक्टर असतं किंवा त्याला माहिती आहे त्याला क्लॅरिटी असते आयुष्यात काय आहे काय नाही करायचं आहे तर ती वल्नरेबिलिटी दाखवणं पण बऱ्याच ठिकाणी होतं आणि ते मला काय की आपण ते डोक्यात किती वेळा बोलू शकू पण जे जोपर्यंत तुम्ही ते परफॉर्म करून नाही बघत किंवा परफॉर्म करून ते दाखवत नाही तोपर्यंत तुम्हालाच कळणार नाही की ते किती प्रत्यक्षात ती ती येते तो हळवेपणा येतोय ये तुमच्या कामातनं तर तेही ती गोष्ट पर होती अगदी आणि शेती यावेळी परस्पर विरोधाभास भूमिकेमध्ये म्हणजे मीता आम्ही बघितली होती खूप शांत आणि सोशिक आणि कट टू आता सनीच्या बाबतीमध्ये एकदम खंबीर ती बॉस आहे सो एकदम अपोजिट भूमिका आहे नाही एकमेकांपेक्षा ती गडबड होत नव्हती की अरे आपण आता कोणत्या सीनमध्ये होत नाही खरं तर नाही नव्हती होत ही ह्या बाबतीत मला जिम्माला जास्त काय म्हणतात त्याला मेहनत घ्यावी लागली होती कारण मी तशी अजिबातच नाही हे कॅरेक्टर माझ्या पर्सनॅलिटीच्या बरंच जवळ आहे किंवा हे मला जास्त पटकन कळू शकतं म्हणजे वैदेही ही जी सनीची बॉस आहे तिच्यात इमोशनल होणारे अपडाऊन किंवा तिचा राग हे मला पर्सनली रिलेट होण्यासारखं आहे त्यामुळे ते करताना मी जास्त इज मध्ये होते खरं सांगायचं तर जिम्मापेक्षा आणि ती वल्नरेबिलिटी किंवा तिचं ते इमोशनल असणं हे थोड्या फार प्रमाणात म्हणजे आपल्यातल्या प्रत्येकीच असतं आपण कितीही बाहेर आपल्या कामाच्या ठिकाणी खमक्या असलो तरी घरी गेलो काहीतरी असं होतं आणि डोळ्यात पाणी येतं इट्स अ व्हेरी कॉमन थिंग टू हॅपन त्यामुळे मला वाटतं ते रिलेट होण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यात समोर ललित होता ज्याला ओरडायचं होतं मला तुला जर मी म्हटलं की तुला एखाद्या माणसावर एखाद्या गोष्टीवर चिडायचं तर तू इमॅजिन कर की तू तु तुला कोणाला बघितल्यावर तू चिड हो। पण तीच व्यक्ती जर तुला आणून दिली <laughs> हो हो। तर समोर असं होत का ते माझ्या समोर ललित होता माझं काय होत फक्त बॅकअपच्या आधी म्हणजे माझ्या सीनच्या आधी आणि माझ्या सीनच्या नंतर ओरडा ललितला माझ्या आयुष्यातला मी श्वास घेते मी ब्रश करते मी आंघोळ करते ललितला ओरड आणि मी ललितला ओरडते इज अ कॉमन थिंग फक्त मध्ये मध्ये इराणी दिलेली वाक्य ती बोलायची होती एवढाच फरक होता ते इतकं <laughs> की ते एकमेकांना इतके ओरडतात हे प्रेम आहे <laughs> exactly, ते एक्झॅक्टली ते जीव घेऊ शकतात एकमेकांचा <laughs> पण अभिषेक मी ललितला प्रश्न विचारला की घरापासून लांब असणार प्रत्येकासाठी सो तू या लाईनशी किती रिलेट करतोस प्रचंड म्हणजे मी सुद्धा माझं लहानपण जळगाव लागले आणि जळगावातून मग पुणे मुंबई पुन्हा पुणे पुन्हा मुंबई ठाणे असा माझा प्रवास होता मला आठवतं सातवी आठवीत असताना म्हणजे नंतर मी पुण्यात खरं तर शिकायला गेलो पण आठवीमध्ये मला माझ्या आईवडिलांनी भोसरा मिलिटरी स्कूलला टाकलं होतं आणि मोठा कॅम्प होता दोन महिन्याचा आणि मला तेव्हा असं झालं होतं की त्या सुट्ट्यांमध्ये मला काहीही करायचं नव्हतं फक्त तर टाईमपास करायचा होता घरी गल्लीत मित्रांबरोबर खेळायचं होतं उन्हात रापायचं होतं गल्ली क्रिकेट हे ते गोट्या भोवरे सगळं खेळायचं होतं ते सगळं सोडून माझ्या वडिलांनी मला अचानक सुट्टी स्कूलला पाठवलं तिथे गेल्यावर मला सुरुवातीचे दोन दिवस खूप संताप आला त्यांचा तिकडे हॉर्स रायडिंगच्या वेळी मी मला असं कसं होतं की मी का आलो इकडे सकाळी साडेचार पाच साडेचार वाजता उठव उठवतात मिलिटरी स्कूलला तर तेव्हा मला खूप सुरुवातीला राग आला पण नंतर मला थोडं थोडं थोड्या दिवसांनी कॅम्पच्या दरम्यान दोन महिन्यामध्ये माझा राग तो कमी झाला आणि मला नवीन मित्र झाले mm. त्याच्यानंतर मी पुढे गर जेव्हा घराबाहेर पडलो दहावी अकरावीला तेव्हा मला घराबाहेर राहायची सवय झाली आणि तेव्हा घरच्यांची किंमत mm. मला कळाली काय तर हे या स्टोरी लाईनशी खूपच मॅच होणार आणि अगदी जवळचं असल्यामुळे मला खूपच छान वाटलं आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते जी या चित्रपटात पण असणार आहे की तुम्ही बाहेर राहिल्यानंतर आपल्यावर ओरडण्याचा आपल्याला सल्ले देण्याचा हक्क आपल्याला असं वाटतं काहीच न बोलता की तू फक्त आपल्या आईवडिलांना किंवा नातेवाईकांनाच आहे घरातल्या मोठ्यांना पण तसं नसतं जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपले मित्रमंडळी आपली लोकं आपले सिनियर्स आपल्याला भेटतात आपल्या आदर आणि हक्काच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या बदलत जातात आणि आपल्याला आपल्या मित्राकडनं कधीतरी खूप मोलाचा सल्ला मिळतो जो कधी आपल्याला आई वडिलांकडनं मिळालेला नसतो आणि आपण सुद्धा हे शिकतो की समोरचा जर कोणीतरी चुकत असेल तर आपण सुद्धा त्याला त्या हक्कानेच तो सल्ला देतो सो ही हक्कांची आदराची मैत्रीची आणि एकमेकांना आदर देण्याची जी देवाणघेवाण आहे ती मला असं वाटतं या सिनेमामध्ये प्रत्येक पात्राला आहे आणि तीच खऱ्या आयुष्यात सुद्धा मी बघत आलोय त्याच्यामुळे आ, ही आ, या सिनेमाचं जे आ, या सिनेमातून जे आहे आणि या सिनेमातून जे आहे ते माझ्या अत्यंत जवळचं असल्यामुळे मला खूप एकरूप झाल्यासारखं वाटतं या कथेशी आणि चित्रपटाशी पण या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल कळतच आहे पण सनीचा दादा सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतो कारण गेले कित्येक महिने आणि वर्ष चिन्मय मांडलेकर यांना ऐतिहासिक भूमिकेमध्ये आणि काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमांमध्ये बघून एक इमेज क्रिएट होते ना आणि अचानक एक इमेज ब्रेक करणारी भूमिका आमदाराची तर ते कसं ठरलंय सनीचा दादा तेही खूप नंतर झालं कास्टिंग आधी ते कास्टिंग नव्हतं ठरलं आधी असं ठरलं होतं की ह्याच्यापेक्षा अजून थोडा मोठा आपण दादा ठेवावा पण सिनेमाच्या प्रोसेस मध्ये जसं ते बनत गेलं ना त्यानंतर लक्षात आलं की नाही आपल्याला दादा जरा मोठा लागणार म्हणजे तो वयानी मोठा असला पाहिजे अथॉरिटी असली पाहिजे त्याच्याकडे किंवा त्याच तो ऐकेल किंवा त्याचं प्रेक्षकही ऐकतील जोक्स त्याचे तो ऐकून घेणार नाही अशी व्यक्ती हवी मग आता कोण 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 तर आता महाराष्ट्र ज्याचं ऐकेल अशी अथॉरिटी जे ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात पाहिलं ते आपल्याला आवडले चिन्मय असं नाव डोक्यात आलं आणि अर्थात ठरलं की दाढी नको मिशी नको एक चष्मा देऊया मस्त फ्रेश टवटवीत ते आमदार म्हणजे कुर्ते नको जॅकेट नको काही नको आणि आम्ही त्याला त्या साच्यातनच बाजूला काढला hmm. आणि हे ऐकल्यानंतर चिन्मय सुद्धा स्वतः इतका एक्सायटेड होता कारण त्याचं असं झालं की हा हा छान नॉर्मल माणूस <laughs> हा 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 छान ह्युमन कॅरेक्टर त्यामुळे त्या आणि तारखांचाही नंतर खूप इश्यू झाला त्याचा पण त्यांनी ते रात्रंदिवस इकडून तिकडे ट्रॅव्हल जा, जागरण करून त्यांनी ते जमवलं आणि ते जुळून आलं आणि आज सिनेमा पाहिल्यानंतर मी काय हे सगळेच म्हणू शकतात की आमचं नशीब की दादा चिन्मय व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय सिनेमामध्ये त्याच्यातली एक गोष्ट जर तुम्हाला तुमच्याकडे ठेवायला आवडली किंवा ठेवायला सांगितली तर कोणती ठेवाल कॅरेक्टर बद्दलची आपण शेतीमधून सुरुवात करूया <laughs> बर म्हणजे ललितला मी पुढचा जोक प्रिपेअर करायला वेळ देते <laughs> <laughs> नाही मला असं वाटतं ऑनेस्टी त्या कॅरेक्टरची आपल्याला जे वाटतंय कधी कधी आपण असं होतं ना की एक गोष्ट आपल्याला वाटते पण मग असं वाटतं की नाही असं वाटणं ना चुकीचं आहे सो आपण ती फिलिंग ते इमोशन तो राग किंवा जे काही वाटतं ते मागे ढकलतो तसं ते कॅरेक्टर नाहीये चूक का बरोबर हे आपण ठरवू नंतर पण तिला जे वाटतंय ते तिला शंभर टक्के माहितीये की मला हे वाटतंय uh -huh. मला हे म्हणायचंय आय थिंक ती ऑनेस्टी जी आहे त्या कॅरेक्टरची आय डेफिनेटली वॉन्ट टू टेक दॅट कारण कधी कधी आपण आपलं मन सुद्धा कधी कधी थोडस हे झालेलं असतं तिला काय वाटेल ह्याला काय वाटेल हे uh -huh. कमी प्रमाणात आहे माझ्या बाबतीत पण आहे नक्कीच आहे तर ते त्या कॅरेक्टरच्या बाबतीत नाहीये तर मला वाटतं स्वतःला जे वाटतं ते ठामपणे स्वतःशी तरी सांगण्याची तिच्या हिंमत आहे सो आय थिंक दॅट आय वुड टू टेक अगदी ललित

वा वाटर आहे कॅरेक्टर बेफिकरे की छोट्या छोट्या गोष्टींची फरकच फरक नाही पडला पाहिजे पडला पाहिजे असं करता फरक नहीं करता ते समता आणि मग नंतर हो पर्यंत तरी पण ललित तू रिअल लाईफ मध्ये अशी कधी काटकसर केलीस का सतत म्हणजे नाही पण सतत काटकसरच केले कारण काही असे काही फार पैसे मिळायचे नाही मला आणि आम्ही नाटक वगैरे हो करायचो तेव्हा तर म्हणजे वडापाव खायचा की दाबेली खायची कारण दाबेली स्वस्त होती वडापावपेक्षा वगैरे इथपर्यंत ते जायचं तर काटकसर खूप केली आहे त्यामुळे चटणी पेक्षा स्वस्त येस अभिषेक मला असं वाटत मी या कॅरेक्टर कडून शिकलो की समोरच्याला आहे तसं करण आणि समोरच्याला आपल्यात सामावून घेणं आणि मैत्री त्या पलीकडे अशी करण की आपण जसे आहोत तसेही आपल्याला सामावून घ्यायची संधी त्याला द्यावं म्हणजे yeah. बऱ्याचदा वनवे हे असतं की hmm, hmm. आपण आहे तसं समोरचा ठीक आहे तू म्हणशील तस असं म्हणून सबमिट होतात सबमिसिव्ह होतात आणि आपण दुसऱ्याला आप स्वाधीन करून टाकतो पण आपण हा प्रयत्न करत नाही की आपण आपण सुद्धा खरे वागायचं आणि समोरच्याला सुद्धा ती संधी द्यायची त्यालाही हे शिकवायचं की त्याने सुद्धा आपल्याला आहे तसं सामावून घ्यायचं सो हे एक्सेप्टन्स जो आहे ना समोरच्या कुठल्याही व्यक्ती अशी पूर्वग्रह दूषित न ठेवता जजमेंटल न होता समोरच्याला निरागसपणे सामावून घ्यायचं आणि सामावून म्हणजे स्वतःही स्वाधीन द्यायचं ही गोष्ट माझ्या पात्राकडनं मला असं वाटतं माझ्यात असावी तर नाचणार भाई सारखं डान्स नंबर देताय तुम्ही इंडस्ट्रीला आलंय ते आणि गाणी सुद्धा इमोशनल एमोशन, सॉन्ग आहे डान्स नंबर आहे मिक्स मिक्स आहे म्हणूया आपण गाण्यामध्ये गाण्याबद्दल सांगेल गाणी फार धमाल प्रोसेस होती गाणी बनवण्याची या सिनेमाची स्क्रिप्ट मध्ये खरं तर तीन गाणी होती मला गाणी ऍड करायला आवडतात स्क्रिप्ट मध्ये म्हणजे जिम्मामध्येही एकच गाणं होतं एक गाणं होतं त्याच्यानंतर मी शूट करतानाच ठरवलं की इथे अशा पद्धतीचं गाणं असेल इथे अशा पद्धतीचं गाणं असेल शूट करून आलो या सिनेमातही तसंच झालं एकच लिप्सिंग गाणं होतं जे ललित हो किंवा हे दोघही त्यात आहेत पण तो मेनली ते गातोय सो त्याच्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता की पहिलं लिप्सिंग गाणं ज्याच्यात तो गातोय म्हणजे नाचतोय हे तर आहेच पण गातोय ते गाणं आम्ही शूट करून आलो आणि मग नंतर बॅकग्राऊंड सॉंग्स होती किंवा मॉन्ताज सॉंग्स होती सो so, ती गाणी पुन्हा बनवून घेतली अर्थातच खूप फ्रेश म्युझिक या सिनेमाचं मला हवं होतं त्यामुळे टिपिकल सगळी नावं बाजूला ठेवून मी सिद्धार्थ महादेवन आणि सौमील श्रृंगारपुरे यांच्यासोबत काम करायचं ठरवलं ते क खरं तर जुने मित्र आहेत माझे पण आम्ही कधी काम एकत्र केलं नव्हतं कारण त्यांचा जो साऊंड आहे ना तो खूप आजचा आहे युथफुल आहे hmm. आणि सनी हे माझं पात्र सुद्धा आजचं आहे युथफुल आहे hmm. सो उगच याच्यामध्ये वेगळी वेगळं म्युझिक नको होतं मला मला ते आजच हवं होतं आणि त्यांना मी पूर्ण फ्रीडम दिलं की तुम्हाला काय वाटतंय काय पद्धतीचं असावं hmm. मग आम्ही बसून क्षितिज पटवर्धन होता क्षितिजनी खूप सुंदर शब्दात कथा पुढे नेण्याचं काम केलंय नॉर्मली गाणी नुसती मध्ये येतात पण या सिनेमाची गाणी हा त्या स्क्रीन प्लेचा भाग होऊन जातात okay. की हे हे गाणं मागे वाजलं त्याच्या मागचे शब्द आणि मग ती इमोशन पुढे गेली नाहीतर मग चित्रपट थांबल्यासारखं फिलिंग येतं था, जेव्हा गाणं येतं पण ह्या फिल्म मध्ये तसं होणार नाही गाणं येतं तेव्हा ती स्टोरी परत पुढे अगदी युके मध्ये शूट करताना धमाल अर्थातच केली असेल कारण जिम्माच्या वेळी जेव्हा सगळ्या जणी इकडे आल्या होत्या तेव्हा त्यांनी मला खूप गॉसिप सांगितले होते आता झालंय असं की पुरुष वर्ग जास्त आहे सिनेमात आणि एकच ही बिचारी शिती आहे सर तुमच्याकडे पुरुष वर्ग भरपूर आहे आहे आणि तुमच्याकडनं काही काही गॉसिपची अपेक्षा आहे तर काय घडलंय बॅक स्टेज आपण अभिषेक पासून सुरुवात करूया एक किस्सा जो मला हेमंत तिथे सांगणार आहे जो मला तो मगाशी म्हणाला होता तर तुम्हाला खरं तर आम्ही खूप म्हणजे शूट करायचं होतं तो काळ खूप कठीण होता कोविडचा एक होता आम्ही वॅक्सिन्स आणि तिकडे गेल्यानंतर चेकिंग हे सगळं करत गेलो होतो क्रू सुद्धा अर्धा अर्धा होता त्याच्यामुळे आम्ही तिकडे शूट कर, जेव्हा करत होतो तीच खरं तर तेव्हाच तर मजा यायची आणि खूप कमी वेळात आम्हाला शूट करायचं होतं तर त्या व्यतिरिक्त आम्ही सुरुवातीला खाली सगळे जमायचो कॉफी प्यायचो तेव्हा मजा मस्ती मूड जरा लाईट व्हायचा आणि मग सिरियसली काम करून रात्री परत आम्ही हॉटेलच्या लॉबी तिकडे तिकडे गप्पा मारायचो दिवसभर काय झालं गमती जमती झालं तर अशाच प्रकारची आम्ही मजा मजा केली पण त्यात मला असं वाटतं गमतीचा भाग असा होता की तिकडे फिरंगी कॅरेक्टर्स ते, <laughs> जे त्यातले होते त्यांच्याशीच तुमचं चांगलं जमलं असं कळलं मला हा त्यांच्याशी आमचं छान जमलं त्याच्यात काही मुली होत्या काही मुलं होते यांच्याबरोबर आम्ही गाणी पाठ करून घेतली जे नाचणार बाईमध्ये गातात ते तेव्हा त्यांना ती गाणी शिकवायची होती पण काही केलं त्यांना ती गावांची नावच लक्षात राहत नव्हती तर अशा छोट्या छोट्या गमती जमती मला असं वाटतं तिकडे खूप घडल्या आणि बाकी तर आता, <laughs> बाकी गमती जमती घडल्या आणि बाप रे किती ते आता यावर शेतीचं उत्तर आपण जाणून नाही म्हणजे हे काही हे काही का प्रमाण नाही पण तरी त्यातल्या त्यात अभिषेक यांच्यापेक्षा जास्त गुड बॉय आहे असं म्हणायला हरकत नाही त्यातल्या त्यात आउट ऑफ द टीम अभिषेक म्हणजे खरा गुड बॉय ने यांच्या मध्ये खरं थोडंही गुड बॉयज आहे आम्ही काय पूर्ण वाया गेलेले <laughs> kind of, <laughs> <laughs> असे कायंड ऑफ गुंड वगैरे गुंड गुंडा नाही गुड बॉय किंग वगैरे कोण किंग का असेल एनीवे तर गम गमतीचं तू म्हणत <laughs> होतीस तर खूप गमती झाल्या असं नाहीये आम्ही म्हणजे आता एक ऍक्च्युअली मला एक असं नाही पॉइंट आऊट करता येणार पण जसं मी मगाशी आपण आधी बोललो तेव्हा तुला सांगितलं की एक सीन एक्सप्लेन करायला केवढे सगळे 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 धावायचे त्यानंतर थँक्स गुड बॉय तर आ, हे अनेक वेळाला व्हायचं त्याच्यानंतर तिथे एक आमच्या फिल्ममध्ये एक ऍक्ट्रेस आहे तिथली तर तिचं काय होतं माहिती ना आणि तिचा तो पहिला दिवस होता बरं आधी आम्ही जे ठरवली होती ऍक्ट्रेस की ती असणार आहे त्याच्यात पण एबीसी करायला लागायचं कारण कोविड कोणाला झाला तर त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी एबीसी तर तिघींनाही कोविड झाला सो लास्ट मिनिट आम्हाला ते कॅरेक्टर इन झालं तर ती जी होती बाई तिला आपण काहीही सांगितलं ना बरं मिशेल आधी मिछ अरे छान किती छान आहे ही वगैरे उत्साह यांनी खूप दाखवला तिला सीन एक्सप्लेन करण्याचा मग ह्यांच्या लक्षात आलं असं की ती वाईट ढ आहे त्यामुळे त्यांनी सोडून दिलं मग हा तू बघ तू सांग असं फक्त एका कॅरेक्टर बद्दल झालंय आणि तिला पण काहीही सांगितलं ना मी खोटं नाही सांगत आहे दर्शना की आता तू सपोज मला दोन वाक्य एक्सप्लेन कर करीती बाई इंग्लिश भाषिक आहे तू दोन काही एक्सप्लेन कर सांग काहीही सांग सिनेमा तू सांग मीतीबाई

त्याचा काय प्रॉब्लेम झाला होता रे क्यूट वगैरे सगळं काम नीट कर नंतर झालं यार तू डायलॉग बोलतो तू नीट काम कर यार पण तिला करून ती डोळा मारून झाला ना इथे ललित बसलाय ना तर त्याचं असं मी नाही देणार तुला रिॲक्शन तू आधी माझं काम संपव माझं शूटिंग संपव मोठा सीन आहे तर तेव्हा आम्ही म्हणजे असे नंतर नंतर सगळे वैतागले होते की तू डोळा मारू नको असं तू नीट समजून घे सगळं त्या बाईंनी ती शूटला होती तेव्हा ह्या ऍक्टिव्हिटी आली होती कारण कोणीतरी अशी बाई यांना भेटली होती इरिटेट करत नको होती त्यांना त्या त्या पॉइंटला तेव्हा ललित खर सांगायचं ना तर आम्ही कामच जास्त एन्जॉय केलं कारण मध्ये वेळच नव्हता खूप म्हणजे खूप कमी दिवस होते त्यात क्रू पण आमचा खूपच खूपच कमी होता आम्ही सगळी मिळून मिसळून जे काम करत होतो त्याचीच जास्त गंमत येत होती की कधीतरी मी ट्रॉली चालवतोय ही थर्मोकॉल धरते माझ्या सीनला माझ्याच क्लोज ला की मी तिच्याकडे बघतोय ती मला डायलॉग पण देते इमोशन्सने सगळं बोलते पण हातात थर्मोकॉल धरून ठेवलेलं <laughs> आहे तर हे असं असं भरू अशा भरपूर गोष्टी होत होत्या त्यातल्या त्यात एकच गोष्ट मला हे होते की तिथे आम्ही नोव्हेंबरमध्ये शूट करत होतो तर थंड प्रॉपर थंडी होती म्हणजे आमचे जे डीओपी आहेत सत्य सत्य सत्यजित त्याचा मी चेहराच नाही बघितला पूर्ण शूट संपेपर्यंत कारण तो माकड टोपी काना मफलर, ते कानाचं परत हे जॅकेट त्याला थंडीचा खूप मफलर सगळेजण तसेच होते बऱ्यापैकी सगळेजण अशीच होते पण मला बरेचसे सीन असे होते की ज्याच्यामध्ये मी फक्त बॉक्सर वर होतो त्याच्यामुळे <laughs> हे माझ्या समोर सगळे असे <laughs> ग्लवज वगैरे हो घालून सॉक्स मोजे शूज वगैरे हो घालून हा हा ओके ओके ऍक्शन ऍक्शन असं सगळं चाललेलं असायचं आणि मी आपलं बॉक्सर वर कुडकुडत असं सगळं करत काम करत होतो तर ते प्रत्येकाला मी बघत होतो की तुम्हाला मी नंतर बघतो किंवा याची तो एक काय झालं यांच्या ह्यांच्यात नाशिकला आम्ही शूट करत होतो माझ्यावर आले ओके म्हणून एवढं तर एक सीन होता की जिथे जो ट्रेलर मध्ये पण आहे की मी त्या आ, एका माणसाच्या रिसेप्शनिस्टच्या कानाखाली वाजवतो हो बरोबर तर तो त्या रिसेप्शनिस्टला दाखवत होता की तो की असं यायचंय आणि मला म्हणाला की तू ये इथून आणि तो एक्सप्लेन करत होता करून दाखवत होता की मला हवंय की असं जरा उडी मारून तू कानाखाली मार कारण हात पोचत नाहीये तुझा वगैरे 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 तर जे ते 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 टेबल होतं आणि आम्ही सगळे जण मग लांब उभे राहिलो आणि त्याच्याकडे मी, मी करून दाखवतोय काय शॉर्ट घ्यायचंय मग तो असं आला तिथून असं चालत मग त्याने उडी मारली असं कानाखाली मारायचं हे केलं मग तसं खाली पडला आणि असं पडत राहिला थोडा वेळ हलत राहिला आणि आम्ही सगळं बघतोय आणि तो आमच्याकडे असं बघत होता की खाली पडली सारखं तर आम्हाला कळत नव्हतं की हा आमच्याकडे असं का बघतोय की आमचं काहीतरी चुकलंय आता तू करून दाखवतोय काहीतरी आमचं काही चुकलेलं असू शकतं त्याच्यामध्ये तर तो त्याला कळेल असा उभा राहिला कसा बस आम्हाला चालू आहे एक्सप्लेन करतोय तो तर त्याचं असं झालं होतं की तो खरा पडला होता ते एक्सप्लेन करत असताना जेव्हा त्याने उडी मारली तेव्हा त्याचं पोट अडकलं तर टेबलला आणि टेबल होत आणि पोट असं बरोबर त्याच्यावर असं अडकलं आणि मी असा पडला तो पडला पण इतकं छान कि ते अलगद आपलं एखाद्या पक्षाचं पीस असतं नाही का ते <laughs> पंग ते कसं हळू हळू तसं तो छान पडला आणि आम्ही सगळेजण बघितलं अच्छा आता असं करायचंय होय असं झालं की असं कुठे होत आणि याला असं झालं पूर्ण सिनेमा माझ्याकडनं अतिशय सट्ट आणि असं सगळं आणि आता नाशिकला आल्यावर हे असं लावू करायचं एवढं स्लॅपस्टिक करायचंय असं छान पडायचं आणि आम्ही सगळेजण अच्छा आता पडायचं पण आहे याच्यानंतर खाली त्याचं असं झालं की मला कोणी हात का नाही देते मला उचलत का नाही कोणी मी पडलो यात अरे पण तू पडलायच हेच माहिती नाही हा म्हणजे सगळे सगळे असतात ना सेट असतो ना लाईट बॉयज वगैरे सगळे बघतात की अच्छा इधर तो फ्लोर का तो किया ही नाही आपल्या लाईटिंग वगैरे ते सगळं त्यांच्या डोक्यात सुरू झालं आणि सर पडले होते दॅट वॉज द मोस्ट अमेझिंग थिंग इन नाशिक ऍब्सुल्युटली तू पण एक किस्सा सांगणार होतास मला म्हणाला नाही अनेक किस्से पण हे नक्की की हे पॅक म्हणजे ऍक्शनच्या आधीचे आणि कट नंतरचे किस्से असतात सो आम्ही युनिव्हर्सिटीत शूट करत होतो आणि आपल्याला ती युनिव्हर्सिटी जी आहे ना ती प्रचंड महाग लोकेशन होतं ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप महाग आणि ती युनिव्हर्सिटी जी आहे ती पूर्ण रिकाम्या अवस्थेत मिळाली होती सो आपल्याला ते जे स्टुडंट्स बरं नुसत्याच भिंती आणि हा एकटा असं तर दाखवू शकत नाही आपल्याला कॉलेज गोईंग स्टुडंट्स आणि हे दाखवायला पाहिजेत तर जवळपास साठ ते सत्तर हे एक्स्ट्राज बरं साठ ते सत्तर म्हणताना तुम्ही लक्षात घ्या एक एक्स्ट्रा म्हणजे शंभर पाऊंड okay. म्हणजे जवळपास सहा सात लाख रुपये मी एक्स्ट्रा वरती रोज घालवत होतो असा मी पाच दिवस शूट केलं सो हे मागे पहिला दिवस होता आणि याच्या काही कॉलेजला युनिव्हर्सिटीत येण्याचे जाण्याचे मंताज अभिषेक आणि त्याचा सीन असा त्या दिवशी फक्त बाहेरचं काम होत सो so, काही ज्युनियर्स आले hmm. प्रसंग झाले आणि आता पुढच्या दिवशी वर्गातला सीन होता की आणि ते कास्टिंग पूर्ण वेगळं केलेलं होतं मी त्या एक्स्ट्राच म्हणजे जे वर्गात स्टुडंट बसणार आहेत असं ठरवून की ललितच्या लेफ्टला ही मुलगी असेल हे आणि ते हा ती मुलगी लेफ्टची मुलगी राईटचा मुलगा पुढची मुलगी असं कास्टिंग करून त्यांचे फोटो हे करून की हे असं दिसेल म्हणजे ते नाहीतर आपल्याकडे आपण अनेक सिनेमे बघतो हा कॉलेजला आहे असा प्रश्न पडतो आपल्याला तर म्हणलं असं असं आपल्या सिनेमाबद्दल नको व्हायला म्हणून म्हणून ते प्रॉपर कास्टिंग होतं आणि मी असं पाहिलं की काल ज्या वर्गाच्या बाहेर कट्ट्यावर बसणाऱ्या मुली होत्या त्याच पुन्हा वर्गात आहे तर मी असिस्टंटना बोलवलं म्हणलं आपण व्यवस्थित ठरवलं होतं हे असं आहे तसं आहे काय याला अर्थ आहे मग एवढे दिवस आपण कशाला काम करतो तर तो मला असं म्हणाला की नाही ललित सर म्हणाले की असू दे कंटिन्युटीत My तर नाही त्याचा अभ्यास त्याच्या मागे असा होता की एकदम तू आता इमॅजिन मला असं एक्सप्लेन करू लागला हेमंत कसं असतं आता जी बाहेर दिसत आहेत मुलं त्यातलीच काही वर्गात असू शकतात ना आणि माझे असिस्टंट प्रोडक्शन वाले आणि हा यांनी मिळून त्या मुलीनुसार आजच्या दुसऱ्या दिवशी कंटिन्यू <laughs> काही कारण नव्हतं त्या दिसायला सुंदर होत्या <laughs> बाकी काहीही कारण नव्हतं आणि हा म्हणाला नाही नाही मध्ये मध्ये वाक्य वगैरे आहेत ना त्यांच्या स्पार्क आहे <laughs> एक स्पार्क काय होता ललितचा अर्थच नाही टाकायला पाहिजे होतं कुठल्या पेपरचं पण तयार झालाय सनी आता एवढी मेहनत पूर्ण झाली आहे आणि रिलीज होतोय अठरा तारखेला गेल्याच वर्षी एकोणीस तारखेला जिम्मा आला होता आणि किती शंभर एकशे पाच किती दिवस होता जिम्मा एकशे एक दोन एकशे एक 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 दिवस थिएटरमध्ये राहायला आणि खूप आवडला प्रेक्षकांना वर्षभरानंतर पुन्हा येतोय सेवन अठरा तारखेला सनी घेऊन वेगळा विषय वेगळं कास्टिंग काय आपल्या सगळ्या किंवा प्रेक्षकांना अपील कराल सगळेजण सिनेमा पाहायला यायचं मी एवढंच म्हणेन की तुम्ही जितकं भरभरून जिम्मावर प्रेम केलं त्याबद्दल एकतर थँक्यू व्हेरी मच पण तितक्याच जबाबदारीनी मी माझा पुढचा सिनेमा घेऊन येतो आहे त्या सिनेमामध्ये सुद्धा आयुष्याचं सेलिब्रेशन होतं या सिनेमामध्ये सुद्धा आयुष्याचं सेलिब्रेशन आहे पण यावेळी नात्याचं सेलिब्रेशन आहे यावेळी मैत्रीचं सेलिब्रेशन आहे यावेळी आपलं आयुष्य कसंही असेल तरी ते मोठं करण्याचं सेलिब्रेशन आहे सो या हा सिनेमा रिलेट करा कारण तो तुम्हाला शंभर टक्के रिलेट होईल तुम्हाला यातलं प्रत्येक पात्र आपलं वाटेल आपल्या आजूबाजूचं वाटेल तुम्ही याल तर तुमची निराशा होणार नाही तुम्ही शंभर टक्के स्वतःच्या आयुष्याबद्दल छान वाटून परत जाल तेव्हा नक्की बघा सनी अठरा नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सनी आ, तुम्ही आत्तापर्यंत मला जे काही प्रोत्साहन दिलं आहे वेगवेगळ्या वेग माझ्या कामांना जो काही प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळे मला नेहमीच हुरूप येतो की मी वेगळं काही घेऊन येतो आहे तुमच्यासमोर आणि तसंच काहीतरी वेगळं चांगलं असं मी घेऊन आलो आहे सनीच्या निमित्ताने आणि मला स्वतःला खूप मजा आली आहे तुम्ही आत्तापर्यंत बघितलेल्या गोष्टींमधून तुम्हीसुद्धा ती मजा बघतात आणि तुम्हीही त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात आत्ता दोन शोज तीन शोज तुम्ही हाऊसफुल केलेत हे तुमचं प्रेम बघून आम्हालासुद्धा ओवरवेल्म होत आहे आत्ता तर एवढंच म्हणेन की खूप चांगला मनोरंजन करणारा असा एक सिनेमा आम्ही घेऊन येतो आहे मला आपल्या मराठी प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आहे की जसे वेगवेगळ्या भाषांमधले सिनेमे आपल्या महाराष्ट्रात येऊन त्यांचा बिझनेस करून जातात तर आपला मराठी सिनेमा आपल्याच महाराष्ट्रात चालून दाखवण्याची धमक ही तुमच्यात आहे आमची काम कामगिरी आम्ही पार पाडलेली आहे आमचा सिनेमा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो तो तुम्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे नाही आवडला तरी आम्हाला कळवा पण थिएटरमध्ये जाऊन आपल्या फॅमिलीबरोबर मित्रांबरोबर हा सिनेमा नक्की बघा क्षिति मी एवढंच सांगेन की ॲज चलचित्र कंपनी म्हणून आम्ही असे विषय निवडतो मग त्याच्या मागे खूप थॉट नसतो पण जो सिनेमा मला मला बघायला आवडेल मला माझ्या आईला आजीला मावशीला माझ्या परिवाराला घेऊन जाऊन बघायला आवडेल असा सिनेमा करण्याचा सतत प्रयत्न असतो आमचा आणि हाही सिनेमा असाच आहे जो मी बघायला जाईन माझ्या सासूबाईंना घेऊन जाईन माझ्या सासऱ्यांना घेऊन जाईन फॅमिलीनी बघण्यासारखा त्यानंतर एकमेकांना थोडेसे टोमणे मारण्यासारखा एकमेकांबद्दलचं प्रेम वाढवणारा आणि काहीतरी थोडंसं होप देणारा सिनेमा आहे एवढं नक्की तर प्लीज जाऊन तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा अठरा तारखेपासून चालेल अभिषेक खूप आपलेपणानं ही फिल्म तयार करण्यात आली आणि ती आपल्या लोकांसाठी केलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही फिल्म बघताना तुम्हाला ही फिल्म खूप रिलेट होईल तुम्हाला असं वाटेल की यातला कुठला ना कुठला तरी सीन आपल्याबरोबर आयुष्यात कधीतरी घडून गेला आहे आपण सुद्धा आपल्या घरच्यांपासून लांब राहतो कधीतरी आपल्याला एकटं एकटं वाटतं आपल्याला आठवण येते आपल्याला नवीन मित्र मिळ भेटतात आपली त्यांची अशी मैत्री होते एक नवीन बॉन्ड तयार होतो म्हणजे जे, जे रक्ताची नाती असतात ती तर आपल्याबरोबर असतातच पण त्या व्यतिरिक्त आपल्याला नवीन लोक भेटतात नवीन गोष्टी कळतात आणि आपण त्या लोकांना आपल्यात कसं सामावून घेतो हे मला वाटतं या सिनेमातनं तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि हा सिनेमा एकट्यानं बघण्याचा नक्कीच नाही आहे मला असं वाटतं की तुमच्या स्पेशल लोकांबरोबर जाऊन त्यांना सोबत घेऊन जाऊन हा आपला मराठी चित्रपट आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना घेऊन जा आणि मी हे आवाहन करतो की नक्की तुम्हाला यातलं प्रत्येक पात्र सरप्राईज करेल काहीतरी नवीन देऊन जाईल हसता हसता रडवेल सो इतका पूर्ण अनुभव एक सर्वसमावेशकता मला असं वाटतं की या सिनेमामध्ये आहे यातली गाणी मी पुन्हा एकदा सांगेन की अत्यंत धमाल आहेत प्रत्येक मूडची वेगवेगळी गाणी आहेत त्या गाण्यांबरोबर हा सिनेमा पुढे जातो त्याच्यामुळे तुम्ही गाणी ऐका त्याच्यावर रील्स करा मजा करा पण त्याआधी मित्रांना घेऊन जा आणि हा चित्रपट अठरा नोव्हेंबरला चित्रपट गृहात बघा दर्शन ओके okay, सो so, uh, माझ्या सगळ्या मित्रांचा सिनेमा येतोय अठरा तारखेला सनी जिम्मा मलाही खूप आवडला होता सनी ही तसा असेल आणि जसं मी श्रीमंतला म्हणाले की पिक्चर खूप श्रीमंत दिसतोय सो तो का मी असं म्हणाले खरंच खूप छान दिसतोय खूप फ्रेश फील असणारा हा सिनेमा आहे सो so, नक्की जाऊन बघा अठरा नोव्हेंबरला जवळच्या आमच्या सगळ्या थिएटर्समध्ये आणि थँक्यू सो मच ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला थँक्यू दर्शन थँक्यू थँक्यू